राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दणका दिलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिलाय. आंबेगव्हाण वनक्षेत्रामध्ये बिबट्या सफारी प्रकल्प साकारला जाणार. प्रकल्प दुसरीकडे हलवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू होते, मात्र हा प्रकल्प ठरलेल्याच जागी म्हणजेच आंबेगव्हाण वनक्षेत्रामध्येच होणार असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचं नाव बदलण्याची मागणी अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली होती. या मागणीला ठोकर मारत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचं नाव पूर्वीप्रमाणेच राहणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्का देत म्हाडाचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आलेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादीला हा मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे.